आपण माननीय मुख्यमंत्री होते, अनेक मुख्यमंत्री मी पाहिले, पण असा वरून फोन देऊन चुकीची माहिती घेऊन त्या ठिकाणी लोकांवर गुन्हा नोंद करणं आणि लोकांना प्रोटेक्शन देणं हे कुठपर योग्य आहे? माननीय सभापती, माझा एकच प्रश्न आहे की हे जे चार कर्मचाऱ्यांवर जे गुन्हे नोंदविले हे गुन्हे आपण मागे घेणार आहे. माननीय सभापती महोदया, पहिल्यांदा तर मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन गेला म्हणून कारवाई झाली हे अतिशय चुकीचं आहे, असं कुठेही घडलेलं नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने कुठलेही फोन केलेले नाहीत आणि सभापती महोदया, आपण जर यामध्ये ज्यावेळेस त्यांना अटक केलं आणि कोर्टामध्ये ज्यावेळेस नेण्यात आलं त्यास कोर्टाने आपल्या रिमांड आदेशात अटकेबाबत काय म्हटले आपण बघा. अरेस्ट ऑफ अक्यूज नंबर 1-4 इज जस्टिफाईड. आय एम सॅटिस्फाईड दॅट पोलीस हॅव कम्प्लाइड विथ द मॅन्डेटरी गाईडलाईन्स अबाउट अरेस्ट ऑफ अक्यूज. असं कोर्टाने या ठिकाणी दिलेला हा निर्णय आहे. त्यामुळे मुळातच आत्ताची परिस्थिती ही आहे की या संदर्भात त्यांना अटक झाली, अटक झाल्यानंतर MCR झाला, MCR झाल्यानंतर त्या संदर्भात जे काही पुढचं बेल विल वगैरे त्या सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्या आहेत आणि आता आरोपपत्र जे आहे त्या आरोपपत्राच्या स्टेजवर हा गुन्हा या ठिकाणी आहे. आणि म्हणून जर इतका प्रायमाफेसी कोर्ट म्हणत असेल की अरेस्ट ऑफ अक्यूज नंबर 1-4 इज जस्टिफाईड, तर मग अशा परिस्थितीमध्ये सरकार हे गुन्हे परत घेण्याचा निर्णय कसा करू शकेल? आपण आता या ठिकाणी जो काही मुद्दा मांडला आहे आम्ही जरूर पुन्हा पडताळून पाहू आणि चार्जशीट दाखल करताना या संदर्भात कोणावरही अन्याय होणार नाही, कुठल्याही प्रकारे खोट्या गुन्ह्यामध्ये कोणाला फसवलं जाणार नाही या संदर्भातली सगळी काळजी घेतली जाईल, त्या संदर्भातले निर्देश हे पोलिसांना दिले जातील. चंदननीय दुराणी, तुमचं काय थोडं जरा. सभापतीमध्ये 27 तारखेला चारही आरोपीला अटक झाली आणि 28 तारखेला लॉकअप मधून ते फिर्याद देते, हे प्रश्न महत्वाचं आहे. 28 तारखेला मग त्यांनी खंडणी मागितली असेल तर 27 लाच फिर्याद द्यायला पाहिजे होती. लाखापासून फिर्याद देते आणि SP मॅडम तिथे येऊन बसतात आणि ते फिर्याद घ्या द्यायला होतात आणि फिर्याद घेतात पोलीसवाले, हे काय चाललं राज्यात? ही वस्तुस्थिती नाही आहे. असं आहे की आता याच्या दोन्ही बाजू आहेत. याची बाजू अशी आहे की या लोकांनी तक्रार केली म्हणून यांच्या विरुद्ध अधिकाऱ्यांनी फिर्याद केली आणि मग ज्यावेळेस त्यांना त्याच्यात अटकवण्यात आलं असा त्यांचा समज होता म्हणून त्यांनी तक्रार करून त्या संदर्भातला तक्रार अर्ज दिला, ज्या तक्रार अर्जावर कारवाई झाली आणि त्या कारवाईला कोर्टाने जस्टिफाईड केलं. त्यामुळे आता आपण पुढे गेलो आहे. आत्ता हे शासनाच्या अखत्यारीत राहिलेलं नाही आहे. कोर्टाने ऑलरेडी या संदर्भात प्रायमाफेसी फाइंडिंग दिलेले आहे. म्हणून मी सांगितलं की आता आपण ज्या सगळ्या वस्तुस्थिती मांडताय त्या वस्तुस्थितीचा पुन्हा एकदा विचार केला जाईल आणि त्यानुसार कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारे पुन्हा त्या संदर्भातली जी काही चौकशी करायची ती चौकशी करून चार्जशीट दाखल करताना याची काळजी घेतली जाईल. माननीय विरोधी पक्षनेत्यांनी 2 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत. पहिला जो प्रश्न आहे, ही अटक योग्य प्रकारे केली होती का, ते इंटिमेशन दिलं होतं का, हा प्रश्न देखील न्यायालयात उपस्थित झाला आणि त्यावरही न्यायालयाने सॅटिस्फाईड होऊन उत्तर दिलेलं आहे. दुसरी जी घटना आपण मांडलेली आहे त्याची वस्तुस्थिती आता माझ्याकडे नाही, पण आपण ती मांडताय त्यामुळे ती खरी समजून त्याच्यावर चौकशी करण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तपासात दोन्ही बाजू पुढे येत आहेत. हे जे काही बाजारात बसणारे लोक आहेत यांना हे खंडणी देत नाही म्हणून जाणीवपूर्वक फसवल्याचा देखील त्या ठिकाणी आरोप आहे आणि त्या संदर्भातली तक्रार त्यांनी आधी दिलेली आहे. तरी त्यांच्यावर कारवाई झाली आणि म्हणून त्यांनी ही कंप्लेंट दिली की आम्ही आधी देखील सातत्याने या संदर्भात सांगत होतो आणि मग ही सगळी कारवाई ज्यावेळेस त्याचा शहानिशा केला त्यावेळेस लक्षात आला आणि त्याच्यावर केला आहे. मात्र तरी देखील आपण जो मुद्दा मांडला आहे जरूर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून याची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. तो बाजार सगळ्या सामान्य लोकांसाठी असतो, त्यामुळे ही जी जागा अशी बळकावून बसलेले लोक आहेत त्या बळकावून बसलेल्या लोकांनी ही जागा मुक्त करून
लोकांसाठी आपण ही खुली करण्याबाबत तातडीने कारवाई करणार का? पहिला जो प्रश्न आपण विचारला, एसपींनी कुठे जावं कुठे जाऊ नये याच्यावर बंधन टाकता येत नाही. उद्या तुम्ही याचा उलटा प्रश्न विचाराल की घटना घडली आणि एसपी का गेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एसपींच्या जाण्यावर क्वेश्चन करणंच चुकीचं आहे आणि कोणाच्या आदेशाने गेल्या वगैरे हा प्रश्नच इथे बिलकुल गैरलागू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा काही प्रश्न नाही आहे. दुसरा जो प्रश्न आहे त्या संदर्भात मी मगाशीच सांगितलं की आपण जरूर ते तपासून पाहू, त्याला काही अडचण नाही आहे. कोणावरही चुकीची कारवाई होऊ नये ही आपली तुमची सगळ्यांची आमची हीच इच्छा आहे. त्यानुसार निश्चित त्याची पुन्हा आपण तपासणी करू.